माझी खंत एवढीच आहे की एवढा चांगला सिनेमा झालाय, सगळीकडे लोकांना आवडतोय, जिथे जिथे शो लागले तिथं तिथे रिपीट होत आहेत, लोक जाऊन मागतायत शो, शो मिळत नाही. आणि जवळ कुठल्याही थिएटरात गेलं तर त्यांना सांगितलं जातं की शो नाही आहे, 4 वाजताचा आहे, 3 वाजताचा आहे. तर हे जे सगळं चाललंय तर याच्यातून असं वाटतंय मला की कुठंतरी मराठी सिनेमा संपतोय, संपवला जातोय. आणि माझी पर्सनली इच्छा नाही की खरं सिनेमा करायची आता. नाही नाही नाही, छान तुम्ही सपोर्ट केला तर ते बरोबर आता येईल. कष्टातून सगळं हे केलंय आणि जेव्हा थिएटरमध्ये यायचंय तर येऊ देत नाही. मला हे इतकी गंभीर गोष्ट वाटते आजच्या काळात सुद्धा. आम्ही काय म्हणत नाही की आमचा सिनेमा चांगला आहे, जर चालत असलं तर चालवा, जर चालला नाही तर नका चालवू ना. मी म्हणत नाही का आमचा सिनेमा लावून ठेवा 2-2 महिने, लोक ठरवतील, लोकांना आवडला तर लोक बघतील. आज सगळे लोक चौकशी करतायत, इकडं पिंपरी चिंचवड परिसरात परवापासून 2 शो होते फक्त अख्ख्या याच्यात, रोज एकच शो, एका थिएटरला एक शो. आज काल 2 शो होते, चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्यांनी आज एकच शो ठेवला. मी विचारतोय का आता ते म्हणतात की आम्हाला वरून सांगणं आहे की एकच शो लावा. तर ही ही जी गळचेपी आहे ही वाईट आहे. तर स्पष्ट मला सांगावं लोकांनी की तू सिनेमा करू नको, तो लायक नाही सिनेमा करण्याचे, निबंध करेल.